महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरामध्ये विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केलेत, परंतु प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत, तर गेल्या काही वर्षात यातील अनेक प्रकल्प बंद पडलेत. महापालिकेच्या वतीने तातडीने तब्बल 16 ते 18 कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात सरासरी 5 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प सुरू केलेत. शहरामध्ये सध्या 19 कचऱ्यांपासून वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सजग नागरिक मंचच्या वतीने माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली असता यामध्ये अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात हडपसर, पेशवे पार्क, कात्रज, रेल्वे म्युझियम येथील 5 प्रकल्प पूर्णपणे बंद असल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे केवळ करार नूतनीकरण न केल्याने ऑक्टोबर 2015 हे प्रकल्प बंद असल्याचं समोर आलंय. शहरातील कचरा शहरांमध्ये जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीनं कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीचे 25 प्रकल्प सुरू करण्यात आले. मात्र या 25 प्रकल्पांपैकी चक्क 10 प्रकल्प बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर महापालिकेच्या या बोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या कराची पैशांची कशी उधळपट्टी केली जाते यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता महापालिका आयुक्त यावर कुठली कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष बागळेसह वर्षा हिरे, पुणे.